नमस्कार मित्रांनो, किरण बिलारे ब्लॉग्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर मग आम्ही चाललेलो आहे पालीला, पालीच्या गणपती बघायला. तर तुम्हाला तिकडचे काय काय माहिती आहे मी तुम्हाला सांगणारच आहेत. आता वाजले अराऊंड सकाळचे 3:19 झालेले आहेत. आता आम्ही 4:45 निघणार आहे, बाईक राईड करणार आहे. फर्स्ट टाईम आम्ही हा ब्लॉग, म्हणजे मी खूप वेळा आम्ही बाईकवर गेलेलो आहे, पण माझा फर्स्ट ब्लॉगमध्ये मी बाईक राईड करणार आहे खूप मोठी, ते मुंबई ते पालीपर्यंत आम्ही उठलेली आहे. सकाळचे 3:30 वाजलेले आहेत, आई उठलेली आहे. आईचा उपास असतो 7 दिवसाचा उपास असतो. तो उपास आता सकाळी 7 सोडावा लागतो, म्हणून एवढ्या लवकर ती उठलेली आहे. आणि आपल्याला चहा पण. सो गाइज, रवी आलेला आहे आता. चला आम्ही चाललेलो आहे. चले आई जाऊ का? चला, खूपच असा आमदार आहे गल्लीत. मी स्पॉटलाईट लावले. हा व्हिओ 23 प्रोचा एक मस्तच येऊन बाहेर उभा राहिला आहे. कसं मस्त सकाळची राईड करायची म्हणजे खूपच मजा येते. रवी तयार आहेस ना बाबू? हे बघा कसला सामसूम रोड आहे फुल. ह्या रोडमध्ये आता आम्ही पालीला चाललेलो आहे. आता आम्ही आमच्या एरियातून निघतोय. रवी पण तयार झालेला आहे. आता चल, सकाळची राईड करायला खूपच मजा येणार आहे. आता आम्हाला खूपच लांब जायचं आहे, पालीला जायचं आहे, म्हणजे इथून कमसे कम 2 तास ते 1.5 तास लागणार आहे. चला तर बघू आता पुढं आपण जाता जाता. तुम्हाला बाकीचं मी सांगणारच आहे काय काय गोष्टी. जेव्हा पनवेलमध्ये आम्ही जाईल तेव्हा गोवा हायवेला जाणारच आहे. गोवा हायवेवरून आम्ही पालीला जाणार. आता आम्ही हायवेला लागलो. Turn us to thousands and we'll grow in number, fueled by them to see the horizon. Turn us to thousands and on we'll go. आपण वाटण पासून इथं लिहिलेलं आहे. आता जरा दिसणार नाहीये बोर्डावर. हा नाका जातो पालीला. पाली इथून 8 किलोमीटर दाखवलेली आहे. चला तर मग आपण असं नाता आहे इकडं. इथून आतमध्ये काय जाता आम्ही दिसत असेल तुम्हाला. ह्या रोडने सरळ गेल्यावर पाली 8 किलोमीटरवर. चला तर मग आता आपण गणपतीचं दर्शन घेणारच. आम्ही आता पोहोचलेलो आहे रामकुंडाच्या इथे. गरम पाण्याचे झरे इथे आहेत. आता त्याला बघूया आपण इथं काय सिच्युएशन आहे ती. चल, कोमट पाणी एवढंच पण गरम नाही आहे. चला तर आपण आता तिकडचे 3 आहेत असे कुंड. 1 कुंड 2 कुंड आणि 3 कुंड आहे. 3 कुंड आहेत असे. हे पुरुषांसाठी, बाजूला स्त्रियांसाठी आणि तिकडे गरम मिळतो. तिथं पण बघूया आपण कसं काय येते. मित्रांनो, तुम्ही आता मी जे तुम्हाला दाखवलं होतं मंदिर आहे, तर विठ्ठल रुक्मायचं मंदिर आहे. आणि 3 झरे आहेत पाण्याचे, 1 झरा थंड पाण्याचा आणि 2 झरे गरम पाण्याचे आहेत. कुठल्याही ऋतूमध्ये या इथे ते झरे तुम्हाला गरम पाणीच मिळणार आहेत. उनेरी म्हणून एक गाव आहे, गावात हे स्थान आहे. आता इथे तुम्हाला याची कथा अशी सांगतो की इथे जेव्हा श्री प्रभू राम जेव्हा वनवास करत होते, स्नान करण्यासाठी त्यांनी इथे बाण मारून हे झरे निर्माण केले होते. असे कथा आहे. जर आपण ह्या कुंडात जर स्नान केले तर त्वचेचे विकार आणि जे वाताचे विकार असतात ना,
ते बरे होतात असे म्हटलं जातं. तर मग आता आम्ही तुम्हाला बाकीचे दृश्य दाखवले होतात. आता आम्ही इथून चाललेलो आहे पालीच्या गणपतीकडे. तो मित्रांनो, आम्ही गणपतीच्या देवस्थानावर पोचलेलो आहे बल्लाळेश्वरला. चला आता इंटरेस्ट आहे या इथून. गाडी आम्ही इथं पार्क केलेली आहे. रवी, चला आता इंटरेस्टला आम्ही जाऊन आता आतमध्ये दर्शन घेतो देवाचं आणि तुम्हाला पण बाकीचे काय काय आहे ते तुम्हाला पण दाखवतो. बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून हा पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. चालेल तर तुम्हाला नदी पण दाखवायची आहे. ते आंबा नदी आणि इथे एक तळ आहे. ते तळ आहे आणि बाकीचे हे खूपच जुनं असं कारागीर केलेले आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा हे लाकडाचं मंदिर होतं, आता हे दगडांमध्ये रूपांतर केलेले आहे. म्हणजे खूपच वर्ष झाले ते दगडांमध्ये रूपांतर केलेले. तुम्हाला दगडांचे रूपांतर पण मी दाखवणारच आहेत. आता बाकीचे आतमधले तर तुम्हाला दाखवलेले आहेत, आता बाहेरचं पण तुम्हाला दाखवतो. चला मग माझ्याबरोबर. हे बघा, बल्लाळेश्वरच्या गणपतीचा कळस इथून दिसतोय. खूपच भारी असं एक व्यू, मस्त. गाय जे सारसगड आहे इथे तुला दिसेलच. गाय तुम्हाला मी बोलत होतो, बघा ही आंबा नदी आणि तो सारसगड आहे. ह्या दोघांमध्ये हा वसलेला गणपती आहे इथे. चला तर मग आता आम्ही तुम्हाला पण नदीचं दाखवलेलं आहे. आता आम्ही चाललो आहो मुंबईला. आता तुम्हाला माहिती काय करायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे.